मित्रांनो, आता आपण कवितेच्या पाचव्या कडव्याकडे वळूया. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हासून, बोलू वाजती कड्यांशी, नाचू घोंगडी नेसून. विद्यार्थी मित्रांनो, यातील कठीण शब्दार्थ बघूया. पाहू म्हणजे पाहणे किंवा बघणे. वाज तिकडा म्हणजेच काय तर आकाशातील तीन नक्षत्रांचा समूह. आणि घोंगडी म्हणजेच एक प्रकारे चादर जी मेंढींच्या केसापासून बनवलेली असते. या कवितेचा भावार्थ आपण अगोदर बघूया. ही मुलं तापलेल्या सूर्याकडे दिवसा रुसून बसतात, पण रात्री जो गारवा देणारा जो चंद्र आहे, शीतलता देणारा जो चंद्र आहे, त्याच्याकडे बघून मात्र ते हसतात. आणि रात्री आकाशातील तीन नक्षत्रांचा जो समूह आहे, त्या समूहाशी बोलतात किंवा त्याची शोभा त्या आनंदाने बघताना आपल्याला दिसून येतात. आणि अंगावर मेंढीच्या केसापासून बनवलेली जी घोंगडी आहे ती घेऊन ते नाचतात. म्हणजेच थोडक्यात काय तर निसर्गामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या गोष्टींना घेऊन ते समाधानाने आनंदाने नृत्य करताना आपल्याला ते दिसून येतात. म्हणजेच जे त्यांना प्राप्त झालं त्यामध्ये ते समाधान मानतात असं आपल्याला दिसून येते. मित्रांनो, कवितेच्या सहाव्या कडव्याकडे आपण वळूया. डोई आबा पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. विद्यार्थी मित्रांनो, यातील कठीण शब्दार्थ आपण बघूया. डोई म्हणजे डोक्यावर, पेलीत म्हणजे पेलणे किंवा झेलणे, हिंडू म्हणजे हिंडणे किंवा फिरणे, आणि सिंह म्हणजे सिंह. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा भावार्थ आपण बघूया अगोदर. ही जी वनवाशी मुलं आहे, ही वनवाशी मुले डोक्यावर आकाश घेऊन चालताना आपल्याला दिसतात. आणि ते कशासारखी चालतात तर सिंहासारखे आयटी डोलदारपणे चालताना आपल्याला दिसून येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय तर ते झाडांवर कड्यांवर चढतात, नंतर हिंडतात, फिरतात, बागडतात. आणि पक्ष्यांच्या बोलीमध्ये, पक्ष्यांच्या सहवासात राहत असताना ते पक्ष्यांच्या भाषेमध्ये बोलताना आपल्याला ते दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटच्या म्हणजे सातव्या कडव्याकडे आता आपण वळूया. मी सुरुवातीला हे कडवं गातो. आम्ही सशाच्या वेगाने जाऊ डोंगर येंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, यातील शब्द कठीण शब्दार्थ अगोदर आपण बघूया. सशा म्हणजे ससा, येंगून म्हणजे चढणे, गंगना म्हणजे आकाश, आणि चांदण्या घेऊन येणे म्हणजे काय खूप आनंद होणे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी वनवाशी मुलं आहेत ही ज्याप्रमाणे ससा वेगाने चालतो त्याप्रमाणे वेगाने चालून ते डोंगर चढताना आपल्याला दिसून येतात. आपल्यामध्ये स्पर्धा लागते कशाची? मोबाईल खेळण्याची, मोबाईल पाहण्याची. मात्र यांच्यामध्ये स्पर्धा लागते ती डोंगरावर चढण्याची. आणि ही मुलं ससा ज्याप्रमाणे वेगाने चालतो त्याप्रमाणे ती डोंगर चढताना आपल्याला दिसून येतात. आणि आकाशाला ते हात लावून येताना आपल्याला दिसून येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय ते चांदण्या आणतात. चांदण्या आणतात म्हणजे काय तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गातील गोष्टींचा ते मनमुराद आनंद घेताना आपल्याला दिसून येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय निसर्गामध्ये असलेल्या अनेक गोष्टींचा उपभोग घेऊन आनंदाने आणि समाधानाने जीवन जगताना ते आपल्याला दिसून येतात.